ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यातलं वाकयुद्ध काही थांबवायचं नाव घेत नाहीये. काल जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांवर सडकून टीका केली, ज्याला आज गणेश नाईकांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मला हसू येत आहे, मी फक्त एकदा गेलो, एकदा तर गणेश नाईकांना कथकलीच करावीशी वाटली. माझा बाप काढला याचं मला दुःख पण नाही, कारण का मी बापच बदलत नाही. 90 एक बाप, 2000 दुसरा बाप, 2020 तिसरा बाप, असे बाप बदलणाऱ्याची औलाद नाही मी. तुम्ही फक्त वरची साय खाल्लीत, कारण का डेव्हलपमेंट सगळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर झाली. नवी मुंबईची लढाई ही गद्दार विरुद्ध निष्ठावान आहे, एवढी लक्षात ठेवा. जितेंद्र आव्हाडांना असं म्हणणं की पवार साहेबांनी सुद्धा 3 पक्ष बदललेला, मग पवार साहेबांची सुद्धा तुम्ही गणना बाप बदलणाऱ्या अवलादीमध्ये करणार आहात का? माझ्या मते प्रश्न असे की ती माणसाची एकूण गरज म्हणून माणूस पक्ष बदलतो. अशा खालच्या स्तरावर येऊन भाषा करणं योग्य नाही असं मला वाटतं.